प्रवाशांच्या सेवेसाठी ही ब्रीद पाळत एसटी महामंडळातर्फे प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी तसंच उत्पन्न वाढीसाठी विविध योजना राबवण्यात येतात. त्यातलीच एक योजना म्हणजे आवडेल तेथे मोफत प्रवास योजना. या योजनेतर्फे महामंडळाचं उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. आवडेल तेथे प्रवास योजनेला जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद सुद्धा मिळतो आहे. आवडेल तेथे प्रवास या योजनेचा पास काढण्यासाठी प्रवाशांना आधार कार्ड घेऊन आपली नोंदणी करायची आहे. त्यानंतर संपूर्ण पडताळणी झाल्यानंतर प्रवाशाला आठवड्याभरात ATM सारखे स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे. या कार्डच्या साह्यानं प्रवाशाला आवडीच्या ठिकाणी प्रवास करता येणार आहे अशी माहिती सहाय्यक वाहतूक अधीक्षक हेमंत गोवर्धन यांनी दिली आहे. सुट्टीच्या कालावधीमध्ये बरेचसे नागरिक किंवा प्रवासी आहेत मुलाबाळांना घेऊन महाराजच्या दर्शनासाठी जात असतात. त्या कालावधीमध्ये आपल्या महामंडळातर्फे 4 दिवस आणि 7 दिवस अशा 2 प्रकारच्या पासेस वितरित केल्या जातात. त्यामध्ये ह्या पासेस साधी बस, निमाराम बस, शिवशाही आणि आंतरराज्य अशा 4 प्रकारे च्या पासेस आपण उपलब्ध करून देत असतो. त्याच्यामध्ये 4 दिवसाचे जे पासेसची किंमत आहे 965 रुपये आहे साधी बससाठी आणि 7 दिवसासाठी साधे बसेस 1680 रुपये आहे. तसेच निमारामसाठी त्याचं दर जो आहे 4 दिवसाचा 1105 रुपये आहे आणि निमारामसाठी 7 दिवस 1925 रुपये आहे. तसेच शिवशाही सध्या मागील 2 वर्षापासून ज्या चालू झालेल्या आहेत तिचे दर आहेत 1205 4 दिवस आणि 7 दिवसासाठी 2155 रुपये आहे. तसंच आंतरराज्य म्हणजे आपल्या राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी जे आंतरराज्यीय सेवा आहे तीसुद्धा पास आपल्याकडे 4 दिवस आणि 7 दिवस या स्वरूपामध्ये उपलब्ध आहे. आंतरराज्यीय बस आहे त्यासाठी 4 दिवसासाठी आहे त्याचा जो दर आहे 1190 रुपये आणि 7 दिवसासाठी 2070 रुपये. या योजनेसाठी फक्त त्यांना एक फोटो लागत असतो आणि जी 5 जी रक्कम दर दिलेला आहे तेवढे पैसे भरून त्यांना त्वरित पास प्रत्येक रिझर्वेशन जो काउंटर आहे पासेस वितरण शाखा जी आहे तिथून तुरंत त्यांना पास वितरित केलं जातं. या योजनेला प्रवाशांकडून नेमका कसा प्रतिसाद मिळतो हे येत्या काळात कळणार आहे.